नमस्कार, आपल्यासोबत विनायक गाडवे सर आहेत, जे की मुंबईवरून आहेत. आपले महाराष्ट्र कुस्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत, ते कोच आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो की सर, मला थोडं तुम्ही हे सांगा की तुम्ही आता पुण्यात येऊन काय अनुभव घेतला आहे महाराष्ट्र केसरीचं, जे तुम्ही बघताय कुंभमेळा आहे, म्हणजे महाराष्ट्राची पंढरी बागे असं लिहिले पण आली कुस्तीची पंढरी आला महाराष्ट्र केसरी, म्हणजे महाराष्ट्रात तीच उपमा दिलेली आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ज्या ज्या ठिकाणी ही स्पर्धा होते त्या ठिकाणी अशी पद्धत आहे, खेडेगावातला सामान्य खेळाडू, अतिशय सामान्य, ज्याचे अगदी खाण्यापिण्यापासून हाल असतात, आणि असा खेळाडू तिथं वावरामध्ये कष्ट करून तो कुस्ती तयार करतो, आणि कुस्तीचे धडे घेत असताना त्यालाही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ज्या वेळेला तो नंबर काढतो त्यावेळेला तो एका रात्रीत हिरो बनतो, एका रात्रीमध्ये हिरो बनतो. आणि असे हिरो बनण्याचा मान गेली अनेक वर्ष अनेक मल्लांना घडवून आणून दिला तो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने, आणि अशी कुस्तीगीर परिषद त्यावेळेला अशीच योजना सातत्याने चालावी, आणि महाराष्ट्रामध्ये जी योजना घडते ती जर का जिल्ह्यामध्ये आणखीन घडवली कंपनीनी, छोट्या जिल्ह्यांमध्ये घडवली तर आणखीन पैलवान चांगले मिळतील. एवढं सुंदर आणि देखणं असं वेगळं, म्हणजे 62 वर्षामध्ये जे घडलं नाही ते आज हे 63व्या वर्षामध्ये घडतंय. 63व्या वर्षामध्ये आत्तापर्यंतचं सगळे इव्हेंट होत होते ते आमदार खासदार असं बाहेर खेडेगावामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्या शहरामध्ये व्हायचं, पण कंपनीने एक राजाश्रय देण्याचा हा पहिला योग, आणि हा पहिला आणि अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आलेला आहे. आणि असा उपक्रम येत असताना आम्ही सगळी मंडळी या उपक्रमामध्ये भाग घेत असताना आम्हाला एवढा आनंद झाला आहे की अशा पद्धतीने अमनोरा कंपनीने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्या कंपनीचं सर्वात प्रथमतः धन्यवाद, आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं धन्यवाद. आणि